अत्यंत गरीब कुटुंबातल्या व्यक्तीला आज अजितदादांनी विधान परिषदेवर संधी दिली तेव्हापासून अंकुश काकडे यांच्या पोटात पोटशूळ उठतो हे मला नेहमीच माहीत होतं. पवार परिवारात आग लावण्याचं पाप आमच्या खानदानात आम्हाला कोणाने शिकवलेलं नाही. आपल्यावर पण अजितदादांनी काय काय उपकार करून ठेवले त्याची जाण करून घ्या. उपकाराची जाण नसलेल्या माणसाला फितूर असा शब्द इतिहासामध्ये आहे. तुतारी गटाचे पुण्यातील राष्ट्रीय प्रवक्ते अंकुशराव काकडे साहेबांनी आताच माझ्या बाबतीत बोलताना मिटकरींचे पहिले भाषण, त्याचा पहिला पक्षप्रवेश वगैरे वगैरे असे अकलेचे तारे तोडलेत. माझं राजकीय आयुष्य त्यांनी काढलं. त्यांना त्यांच्या माहितीसाठी सांगतो, 2014 दिग्रस विधानसभा मतदारसंघामध्ये वसंतराव भुईखेडकर यांच्या प्रचाराला ज्यावेळेस अजितदादा आले होते तेव्हापासून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहे. माझी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर श्रद्धा आहे आणि माझ्यासारख्या एका अत्यंत गरीब कुटुंबातल्या व्यक्तीला आज अजितदादांनी विधान परिषदेवर संधी दिली तेव्हापासून अंकुश काकडे यांच्या पोटात पोटशूळ उठतो हे मला नेहमीच माहीत होतं आणि आज त्यांची मळमळ बाहेर आली. पवार परिवारात आग लावण्याचं पाप आमच्या खानदानात आम्हाला कोणाने शिकवलेलं नाही. मात्र काकडे साहेब, आपण बोलत असताना आपल्यावर पण अजितदादांनी काय काय उपकार करून ठेवले त्याची जाण करून घ्या. उपकाराची जाण नसलेल्या माणसाला फितूर असा शब्द इतिहासामध्ये आहे. आपण वयाने मोठे आहात त्यामुळे आपला मान निश्चित आहे. मात्र माझा इतिहास पाहण्यापेक्षा अंकुशराव काकडेंनी पुण्यात काय काय केलं हे मला कृपा करून बोलायला लावू नका. एवढीच आपल्याला वडीलकीची विनंती.